नमस्कार, मी अभिनेत्री भाग्यश्री हरवी. शब्द तुमचे आवाज माझा लॉकडाऊन स्पेशल सेगमेंटच्या या 14व्या भागात मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. तू सुख करता, तू दुख हरता, मोरया मोरया, असं आपण वर्षानुवर्ष म्हणत आहोत. प्रत्येक वेळी कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना आपण देवाचं नमन करतो. कारण आपल्याला सगळ्यांना वाटत असत की आपलं काम चांगल्या पद्धतीनं पार पडावं. बघा ना, म्हणजे कोणाचा विश्वास असो किंवा नसो, वेळ आली ना की प्रत्येकाचे हात असे जोडले जाते. म्हणजे कुठेतरी आपण मानतोय ना की ती शक्ती आहे. तुम्ही श्रद्धा ठेवा, ती शक्ती तुम्हाला साथ देते. पण खरं सांगू, देव आणि दैव या दोन्हीही गोष्टी किंवा या दोन्ही गोष्टींचा खेळ आतापर्यंत पूर्णपणे कोणालाही समजलेला नाही. देवानं इतकी सुंदर सृष्टी निर्माण केली, त्यामध्ये इतके वेगवेगळे सजीव निर्माण केले, इतके रंग फुलं कितीतरी गोष्टी निर्माण केली. मला सांगा, आपल्याला म्हणजे मानवाला यापैकी काही निर्माण करायचं होतं का? नाही, आपल्याला फक्त जे काही देवाने निर्माण केलंय ते जपायचं होतं, ते टिकवायचं होतं. ते जमलंय का आपल्याला? एकदा तरी याचा विचार करून बघा. कुठे ना कुठेतरी आपण चुकलोय, कुठे ना कुठेतरी काहीतरी घडलंय आपल्याकडून चुकीचं. आज जगापुढे एवढं मोठं संकट आलंय, याला कारणीभूत कोण आहे? माणूसच ना. पण बघा ना, जेव्हा कधी काही गोष्टी घडतात तेव्हा आपण देवाला कायम आठवत असतो आणि देवाला सुद्धा वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी माणसाचा जन्म घ्यावा लागला. उदाहरण घ्या, कंसाचा वध करण्यासाठी कृष्णाला यावं लागलं, महिषासुराचा वध करण्यासाठी देवीला यावं लागलं, बकासुराचा वध करण्यासाठी भीमाला यावं लागलं. म्हणजे राम घ्या, रावणाचा वध करण्यासाठी रामाला यावं लागलं. हे सगळे देव होते, यांच्याकडे दैवी शक्ती होती, पण तरीही यांना सुद्धा संकटाचा सामना करावाच लागला. यांना सुद्धा अनंत अडचणी होत्या, पण त्यांनी कोणी गिवअप केलं का? नाही, त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींशी दोन हात केले, या सगळ्या वाईट गोष्टींना संपवून टाकलं. मग आता लक्षात घ्या, या कोरोनाला जर का संपवायचं असेल तर ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय? सगळे सांगतायत, रोज सांगतायत, मी काही वेगळं नाही सांगणार, पण फक्त तुम्ही ऐकावं किंवा त्या पद्धतीनं करावं म्हणून एका जरा वेगळ्या पद्धतीनं सांगायचा एक प्रयत्न करते. आपल्या सगळ्यांना फक्त घरी राहायचंय, सुरक्षित राहायचं. जर काही काम नसेल तर बाहेर पडायचं नाहीये. आपण कितीतरी आज फोटोज बघतोय, कितीतरी पोस्ट बघतोय. मला फार वाईट वाटतंय की आज इतक्या पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव गेलाय कोरोनामुळे, आपलं रक्षण करता करता गेलाय त्यांचा जीव. आज ते त्यांचं घर दार मुलं बाळ सगळं सोडून आपल्यासाठी अहोरात्र उभे, ते तुम्हाला म्हणतात जाऊ नका. पण माझं असं म्हणणे, त्यांनी सांगायची गरजच का? तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा नाही का? बघा ना, आपण एक गोष्ट सांगते तुम्हाला, आपण काय म्हणतो खूप वेळा माहितीये, आमच्या देवाला चालत नाही बरं का, आमच्या देवाला असं नाही चालत, आमच्या देवाला तसं नाही चालत.
मग आज आपले हे संरक्षण करणारे हे जे पोलीस कर्मचारी आहेत आणि वैद्यकीय सेवा पुरवणारे सगळे जण आहेत हे आपल्यासाठी देव आहेत. नका त्यांना त्रास देऊ. आपण आपल्या देवाला त्रास देत नाही. आणि देव माणसात असतो बरं का, तो कुठले दगडात नाही. मग या माणूस रूपी आलेल्या देवाला असा त्रास नका हो देऊ. जरा विचार करून बघा. आपल्या सगळ्यांमध्ये एक शक्ती, आपल्याला देवाने एक बुद्धी दिलेली, त्या बुद्धीचा वापर करा आणि घरी बसा. घरी बसून काय काय करता येईल याचा छान विचार करा. मला माहिती आहे की हे सगळं अवघड आहे. हे सगळं संपल्यानंतर सुरळीत कधी चालू होईल हा सगळ्या जगापुढचा प्रश्न आहे. पण घाबरू नका. कुठेतरी कोणीतरी आहे असा त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि या करोनाला घालवण्यासाठी फक्त घरामध्ये राहा. आज मला देवाचा उल्लेख याकरिता करावा लागला कारण अशाच सगळ्याची सांगणारी एक कविता माझ्यापर्यंत पोहोचली. आज तीच कविता आपण वाचणार आहोत. माझ्या फेसबुकला मला एक कविता आली. वैखरी जोशी यांनी पाठवलेली ती कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे करोना संकट. आज आपण ही कविता वाचू. तू उभा रा इथे पाय रोऊ नाता. तू उभा रा इथे पाय रोऊ नाता. तुझ्या सहाय्यास येईल धावून त्राता. आखली लक्ष्मण रेषा तू ओलांडू नको. आखलेली लक्ष्मण रेषा तू ओलांडू नको. फुका जीवनाचा खेळ व्यर्थ मांडू नको. उभा जरी सदा पाठी तुझा राम आहे. उभा जरी सदा पाठी तुझा राम आहे. रेखा न ओलांडणे तुझे काम आहे. शिवाने प्राशिले विष टाळण्यासी विनाश. शिवाने प्राशिले विष टाळण्यासी विनाश. झुगारू न दे तूही विषय लोभ मोह पाश. तुझ्यावरील संकटाची छाटण्यासी गर्दन. तुझ्यावरील संकटाची छाटण्यासी गर्दन. धावून येईल देवी करण्या महिषासुरमर्दन. असुर दारा बाहेर तुझा जरी सहस्त्र आहे. असुर दारा बाहेर तुझ्या जरी सहस्त्र आहे. तुझ्यातच दुर्गा तुझ्या हातात शस्त्र आहे. येऊ दे कितीही विघ्न. येऊ दे कितीही विघ्न. तूच होईल तूच होई रे हरता. हो सज्ज आता वाट दाखवेल सुख करता. हो सज्ज आता वाट दाखवेल सुख करता. वैखरी जोशी यांची ही कविता खूप सुंदर. माणसामध्ये देव शोधा. एकमेकाला सहाय्य करा. ही संकटाची वेळ अशीच राहणार नाही. जरूर बदल. पण त्यासाठी आपल्यालाच घरी बसावं लागेल. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांनी जे जे भुकेलेले आहेत त्यांना अन्न द्या. बघा छोटीशी मदत तुमच्याकडून काय होऊ शकते. काही नसाल करू शकलात तर फक्त घरी बसलात तेही पुरेसं हो ना. मला अशी आशा आहे की ही कविता सुद्धा तुम्हाला भावली असेल, तुम्हाला पटली असेल. आणि तुम्ही हे जे काही सगळं ऐकलंय हे इतरांना सांगा, जेणेकरून करोनाची साखळी वाढण्यापेक्षा
त्याचा बचाव कसा करता येईल याची साखळी वाढेल. याचप्रमाणे तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुम्ही लिहिलेल्या कथा, कविता, लेख, गोष्टी, अनुभव हे जर का मी वाचून दाखवावं, तर कमीत कमी शब्दामध्ये मला माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम आयडी वर जरूर पाठवा. माझा फेसबुक आणि इंस्टाग्राम आयडी आहे भाग्यश्री एन एच. तुम्ही पाठवलेल्या प्रत्येक गोष्टींचं सादरीकरण करण्यास मला अतिशय आनंद होतो. तुमच्या प्रतिक्रियांची मी आतुरतेनं वाट पाहत आहे. तेव्हा चला तर पुन्हा भेटूया नवीन एक विषय घेऊन. तोपर्यंत घरी राहा, सेफ राहा. धन्यवाद.